श्री मद्वीर शैव देवसाळी हाडकार कोष्टी समाज आणि श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री मद्वीर शैव देवसाळी हाडकार कोष्टी समाज आणि श्री चौडेश्वरी मंदिर ट्रस्टच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमाचा प्रारंभ उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि प्रतिमा पूजनानं करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजाचे अध्यक्ष गुरुमूर्ती सद्दलगी हे होते. यावेळी आयोजकाच्या वतीनं उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला. वधूवर परिचय मेळावा हे विवाहेच्छुक जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्याचं प्रभावी माध्यम असून यातून एकमेकांना अनुरूप जोडीदार निवडता येत असल्याचे विचार मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले. आणि म्हणून आपण सर्व मुलाने सुद्धा आई वडिलांची चांगली सेवा केली तर मला असं वाटतं की पुढचा जोडीदार किंवा जोडीदार चांगली मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण आई वडिलांची आपण सेवा करत नसल्यामुळे आपलं कुठंतरी नशीब फुटकं निघतंय आणि मग नको ती गळ्यात पडते दोघांच्या गळ्यात पडते. आणि म्हणून माझी मुलांना मुलींना सुद्धा विनंती आहे पुढच्या काळामध्ये जमलं तर प्रामाणिकपणे आई वडिलांची सेवा करा. नवीन पिढीने सांगितलं की सूर न मानता सासू सासऱ्याने सूर न मानता मुलगी मानणं खूप बोलाचं सल्ला दिलेला आहे. आज कोष्टी समाजाच्या वतीने जे वधूवर मेळावा घेण्याचा प्रयत्न सातत्याने दरवर्षी तुम्ही प्रयत्न करता ते चांगल्या पद्धतीने काल समाजाचे लोकांनी या ठिकाणी करताय त्या कार्याला मी लाख लाख शुभेच्छा देते आणि या ठिकाणी जास्त बोलता येऊन थांबते. यावेळी विविध जिल्ह्यातून आलेल्या विवाहेच्छुक वधूवरांनी आपला परिचय देत अपेक्षित वधू आणि वरांविषयी विचार व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे पणन सहकार आणि वस्त्रोद्योग मंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभाताई बनसेट्टी, रवींद्र दाबळकोटी, गुरु निंबाळे, समाज उपाध्यक्ष सुरेश थंबद, नगरसेविका उमा ठोकरे, मंगलाताई पांचाळे, काशीनाथ रुगे यांच्यासह समाजबांधव आणि वधूवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.